नमस्कार, मेट्रो न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता नजर टाकूयात मेट्रो न्यूजच्या टॉप 10 घडामोडींवर। सध्या नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचं सरकार धोक्यात असतानाच त्यांना आता प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण झालं आहे। केपी शर्मा ओली यांनी यावेळी अजब दावा केलाय, खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये असून भगवान राम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचा दावा केपी शर्मा ओली यांनी केलाय। नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे नेते आणि माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी ओली यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे। राजधानी दिल्लीमधील रवी होंगल नावाच्या एका माणसाला फोटोग्राफीची नुसती आवडच नाही तर या छंदाने त्याला अक्षरशः पछाडलं आहे। त्याने आपलं घरही कॅमेऱ्याच्या रूपात बांधलं आहे। इतकंच नाही तर आपल्या मुलांची नावही इप्सन, कॅनन आणि निकॉन अशी ठेवली आहेत। त्यांच्या घराचं नाव क्लिक आहे। त्यांचं हे घर दूरवरून पाहिलं की वाटतं एखादा मोठा कॅमेराच जमिनीवर ठेवला आहे। घराच्या बाल्कनी फिल्म सारख्या आहेत। कॅमेऱ्याची लखलखणारी लेन्स ही घराच्या दर्शनी भागात आहे। हे घरही स्थापत्यकलेचा एक सुंदर नमुना बनलेला आहे। एका कॅमेरावेड्या माणसाचं हे घर आहे आणि ते कुणालाही घर पाहून समजू शकतं। प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला म्हणजेच पीटीआयला नवी दिल्लीतील संसद मार्ग परिसरातील जमीन देण्यात आली आहे। मात्र पीटीआयने भाडे कराराचं उल्लंघन केलं आहे असा ठपका ठेवण्यात आला आहे। त्यामुळे आता पीटीआयला केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून 84.48 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला पीटीआयनेही दुजोरा दिला आहे। त्यामुळे आता पीटीआयला येत्या 7 ऑगस्ट पर्यंत दंड भरावा लागणार आहे। त्यासाठी हा अवधीही देण्यात आलाय। राज्य शिक्षण मंडळाचे म्हणजेच SSC आणि HSC बोर्डाचे 10वी 12वीचे निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना आहे। दरवर्षी जूनमध्ये जाहीर होणाऱ्या निकालांना यंदा कोरोनामुळे उशीर झाला आहे। दरवर्षी मेच्या अखेर 12वीचा HSC बोर्डाचा निकाल जाहीर केला जातो तर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात 10वीचा SSC बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येतो। मात्र यंदा 12वीचा निकाल 15 जुलै पर्यंत तर 10वीचा निकाल जुलैच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे। निकाल तयार करण्याचं काम सध्या वेगाने सुरू असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं आहे। देशामध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्याने 9 लाखांचा टप्पा पार केला आहे। गेल्या 24 तासात सलग तिसऱ्या दिवशी 28,000 अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे देशाच्या चिंतेमध्ये वाढ होत चालली आहे। आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात नव्याने 28,498 रुग्णांची भर पडली आहे। त्यामुळे देशातील बाधितांचा आकडा 9,06,752 वर पोहोचला आहे तर काल दिवसभरात 553 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशात मृतांची संख्या 23,727 वर पोहोचली आहे। काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या आणि महासचिव असलेल्या प्रियंका गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे पत्र पाठवण्यात आलं होतं। यावरून काँग्रेस नेत्यांनी हा राजकीय सूड असल्याचं सांगत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता। दरम्यान नुकतंच आणखी काही दिवस त्या बंगल्यात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं। आता यावर खुद्द प्रियंका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं असून अशी कोणतीही मागणी आपण केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्याच धर्तीवर मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणाला दिवशी देण्यात येणाऱ्या कुर्बानीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे। येत्या 1 ऑगस्टला बकरी ईद हा मुस्लिमांचा एक महत्वाचा सण आहे। कोरोनाच्या संकटामुळे धार्मिक उत्सवांवर अनेक प्रकारचे निर्बंध असल्याने हा सण कसा साजरा करायचा याबाबत मुस्लिम समाजामध्ये संभ्रम आहे। त्याच पार्श्वभूमीवर नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना हे पत्र लिहिलं आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नया हे वह असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना टोला लगावला। याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दिल्लीत तर देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्रात नवेच आहेत। त्यामुळे आता त्यांनाही नया हे वह असं म्हणायचं का असा सवाल उपस्थित करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केलाय। यावेळी राऊत यांनी फडणवीसांना आठवण करून देण्यासाठी सांगितलं की तरुणांना संधी दिली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच म्हणतात।
आदित्य ठाकरे यांना मंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर ते चांगलेच काम करत आहेत असं त्यांनी या प्रसंगी सांगितलं आहे. ऍपलच्या आयफोनच्या असेंब्लिंगचं काम भारतात करणारी तैवानची कंपनी फॉक्सकॉनने भारतामध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे. कोरोना साथीच्या तडाख्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार व नेते चीनवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर फॉक्सकॉनने हा निर्णय जाहीर करून भारत ही गुंतवणुकीसाठी अधिक योग्य बाजारपेठ असल्याचा संदेश दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज सकाळी 17 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज सकाळी या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील 15 आणि पारडी तालुक्यातील 2 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 666 इतकी झाली आहे. तसेच सध्या जिल्ह्यामध्ये 343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती नोडल अधिकारी डॉक्टर बापूसाहेब गाडे यांनी दिली आहे.